NMTV को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर नवी मुंबईत पूर्णपणे थांबला पाहिजे याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभागांमध्ये धडक कारवाई करण्यात येत आहे। या अंतर्गत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नेतृत्वाखाली सेक्टर 19A तुर्भे APMC मार्केटमधील LN ट्रेडिंग कंपनीच्या दुकानात व गाळ्यात साधारणतः 2000 किलोहून अधिक किलोचा प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आलाय। इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्याची ही सर्वात मोठी कारवाई आहे। सदर साठा पालिकेने ताब्यात घेतला असून संबंधितांकडून 15,000 दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे। याशिवाय APMC पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।